मला एवढंच म्हणायचं आहे की सध्या जे काही राज्यावर नैसर्गिक संकट आलेलं आहे त्याच्यातनं पुन्हा राज्यातला शेतकरी उभा राहावा, त्याला सर्वतोपरी मदत त्या ठिकाणी केली जावी. मी ती बातमी तुमच्याकडनंच ऐकलेली आहे. तुम्हाला माहिती आहे की पाठिंब्याच्या काळामध्ये अनेक जणांना ईडीच्या नोटिसा वगैरे आलेल्या होत्या. वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्यांना स्वायत्तता दिलेली आहे आणि त्यांना चौकशीचा अधिकार दिलेला आहे. त्या मग इन्कम आयटी असेल, ईडी असेल, सीबीआय असेल किंवा राज्य सरकारच्या एसीबी असेल, सीआयडी असेल, पोलीस क्राईम असेल, ह्या सगळ्या वेगवेगळ्या विभागामध्ये काही जर तक्रारी आल्या तर त्याच्याबद्दलची चौकशी करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाच्या बाबतीमध्ये आहे. आता हे नक्की काय झालेलं आहे, त्यांच्याकडं पुन्हा पुन्हा का सारखे येतात, त्याच्याबद्दल जास्त अधिकारवाणीनं राऊत साहेब सांगू शकतो. दादा, तुमच्यावरील कारवाईचा हा भाग असेल का काय वाटतं तुम्हाला? मी तुम्हाला सांगितलं की त्या यंत्रणांना तुम्हाला देशातल्या कुठल्याही व्यक्तीची चौकशी करण्याचा अधिकार आहे, इन्क्लुडिंग तुम्ही पण.